नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC नॉलेजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो बघा, आरोग्य विभागाच्या जे मागील भरत्यामध्ये जे विचारलेले संभाव्य प्रश्न आहेत ते आपण यामध्ये घेणार आहे, जेणेकरून तुमचं एकदा रिव्हिजन होऊन जाईल आणि तुम्हाला IMP जे क्वेश्चन आहे आता पुन्हा एक्झाम होणार आहे मित्रांनो. ग्रुप डी आणि ग्रुप सीच्या क च्या आणि ड च्या परीक्षा होणार आहे, तर तुम्ही नक्की हे प्रश्न वाचून जा, तुमच्या खूप महत्त्वाचे आहे. तर आपण वेळ न घालवता मित्रांनो रोजचा एक प्रश्न क्वेश्चन शीट आपण यामध्ये घेऊया. तर बघा, जालियनवाला बाग हत्याकांड किती साली घडला? तर जालियनवाला बाग हत्याकांड हा कधी चढला? तर कधी घडला मित्रांनो? 1919 मध्ये. लक्षात येते आन्सर बी इज करेक्ट, ठीक आहे, 1919 मध्ये. मित्रांनो आपण थोडक्यात घेऊया पटापट. तर तुम्ही मित्रांनो काहीतरी दिवसातून 5 मिनटं तरी वेळ काढून हा व्हिडिओ नक्की बघत जा मित्रांनो. रोजचा आपला व्हिडिओ पडणार म्हणजे पडणार. तर नंतर बघा, हा देश एक पक्ष पद्धतीने उदाहरण आहे, पक्ष पद्धतीचे उदाहरण आहे. कोणता देश मित्रांनो यापैकी? तर बघा, चीन हा देश आहे. नंतर बघा, छोडो भारत चळवळ कोणत्या साली सुरू झाली? छोडो भारत चळवळ कोणत्या साली सुरू झाली? 1942 मध्ये मित्रांनो. करेक्ट आन्सर बी आपलं. नंतर बघूया, राष्ट्रपतीचा काळ किती वर्षाचा असतो? मित्रांनो यामध्ये कन्फ्यूज होऊ नका. तर किती वर्षाचा असतो? तर 5 वर्षाचा असतो. नंतर बघूया, बघा राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 1993 वर्षी. करेक्ट आन्सर सी आपलं आहे. नंतर बघा, हा ही क्वेश्चन खूप वेळा विचारलेला आहे मित्रांनो. पोलीस भरती हो, आनंद आरोग्य विभाग हो किंवा STI वगैरे हो, आनंदवन आश्रमाची स्थापना कोणी केली? तर मित्रांनो कोणी केली? तर बाबा आमटे यांनी केली. कोणी? बाबा आमटे. बघा करेक्ट आन्सर आपलं डी आहे. नंतर बघा, डॅश डॅश हा भारताचा प्रथम नागरिक असतो, हे सगळ्यांनाच माहिती आहे मित्रांनो. तर कोणता असतो? तर राष्ट्रपती. राष्ट्रपती हा भारताचा प्रथम नागरिक असतो. नंतर बघा, बाबा गेनू हे कोणत्या वर्षी कोठे शहीद झाले? कोठे शहीद झाले मित्रांनो? तर मुंबई येथे शहीद झाले ते. बाबू गेनू या हे सत्याग्रही शहीद झाले मुंबई येथे. नंतर बघा, पंचशील हा करार भारताने डॅश डॅश देशाशी केला. तर कोणत्या देशाशी केला मित्रांनो? तर चीन देशाशी केला. कोणत्या? चीन. नंतर बघूया, बघा मानवी हक्क संरक्षण मसुदा डॅश डॅश साली संमत झाला. तर मानवी हक्क संरक्षण मसुदा केव्हा संमत झाला? तर 1993 मध्ये संमत झाला. हेही क्वेश्चन महत्त्वाचं आहे, तर तुम्ही नोट डाऊन करा मित्रांनो. महाराष्ट्राचे निम लष्कर दल कोणते? तर मित्रांनो हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. पहा, GRP, SRPF, SRPF, CRPF आणि CISF. तर या महाराष्ट्राचे निम लष्करी दल कोणते मित्रांनो याच्यामध्ये? तर SRPF. कोणतं? SRPF. हा क्वेश्चन खूप महत्त्वाचा आहे आणि हे लक्षात असू द्या. नंतर बघा, सारे जासे अच्छा हिंदुस्तान हमारा हा गीत कोणी लिहिले मित्रांनो? यामध्ये तुम्हाला पर्याय दिलेले आहे बघा. तर कोणी लिहिलं? मोहम्मद इकबाल यांनी. करेक्ट आन्सर आपलं सी. नंतर बघूया, बघा पोलीस कॉन्स्टेबल हा कोणत्या वर्गाचा कर्मचारी, म्हणजे क्लास कोणत्यामध्ये येते, त्याचा क्लास ABCD कशामध्ये येते? तर जे पोलीस कॉन्स्टेबल ही गट क ची म्हणजेच ग वर्ग क ची हे आहे, पोस्ट आहे. कोणती? क्लास 3 मध्ये येते मित्रांनो, लक्षात असू द्या. नंतर बघा, मोगल साम्राज्याचा संस्थापक कोण होता? अकबर, हुमायून, बाबर कोणता होता यापैकी? नाही. तर मित्रांनो कोण होता? तर बाबर. बाबर हा मोगल साम्राज्याचा संस्थापक होता. नंतर बघा, डॅश डॅश नुसार पोलीस पाटलाची नियुक्ती केली जाते. कोणत्या आधी पोलीस अधिनियम केली जाते मित्रांनो? तर महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967 द्वारे पोलीस पाटलाची नियुक्ती केली जाते. नंतर बघूया, बघा राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती हे दोन्ही पदे रिकामी असल्यास त्यांची कर्तव्ये कोण बजावतो? तर मित्रांनो हा एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. बघा, सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश त्यांची कर्तव्य आहे ती बजावत असतात जेव्हा राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांची पदे रिक्त असल्याशिवाय. नंतर बघा, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाची निवड किती वर्षांनी होते? अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाची निवड किती वर्षांनी होते मित्रांनो? तर 4 वर्षांनी, लक्षात असू द्या.
नंतर बघा मनाचे श्लोक कोणी लिहिले, तर हाही महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. तर मनाचे श्लोक हे कोणी लिहिले, संत रामदास यांनी हे मनाचे श्लोक लिहिलेले आहे. नंतर बघा सदोष मनुष्यवधाचे भारतीय दंडविधान संहितांमधील योग्य कलम कोणती आहे. सदोष मनुष्यवधाचे भारतीय दंडविधान संहितेमध्ये कलम कोणती आहे, तर मित्रांनो 304 ही कलम आहे, लक्षात असू द्या. नंतर बघा खालीलपैकी एकदल वनस्पती कोणती आहे, अशी वनस्पती किती एकदाच येते. आंबे खूप सारे येतात, पेरू, कांदा, मिरची, तर करेक्ट आन्सर मित्रांनो कांदा, कारण हा हे एकदल पद्धती आहे, म्हणजे हा एकदाच येतो, पुन्हा येत नाही. नंतर बघा मुंबई हे बेट ब्रिटिशांना कोणत्या कोणाकडून आंदण मिळालेलं आहे, तर मित्रांनो कोणाकडून, तर पोर्तुगीजकडून आंदण म्हणून गिफ्ट याला आंदण म्हणून आलेलं आहे मुंबई हे गेट. नंतर बघा दिल्लीच्या तक्त्यावर बसलेली पहिली स्त्री कोणती, दिल्लीच्या तक्त्यावर बसलेली पहिली स्त्री रजिया सुलतान होती. आहे तुम्हाला माहीतच असेल मित्रांनो, पण खूप महत्त्वाचे प्रश्न आहे मित्रांनो, तुम्ही एकदा नक्की नोट डाऊन करा आणि जाता परीक्षेला एक्झामवेळी जाताना हे नक्की वाचून द्या. औरंगदेवाचे निधन कुठे झाले, तर कुठे झाले, अहमदनगर येथे. नंतर बघा भारताचा प्रजासत्ताक दिन कोणता आहे, 15 ऑगस्ट 1947, 26 जानेवारी 1950, 1 मे 1960. तर 1 मे 1960 महाराष्ट्र दिनाची स्थापना झाली, 26 जानेवारी 1950 हा या प्रजासत्ताक भारताचा प्रजासत्ताक दिन म्हणून ओळखला जातो. नंतर बघा गावागावातील अंतर मोजण्यासाठी कशामध्ये मोजतात, मिलीमीटर, सेंटीमीटर, मीटर, किलोमीटर, तर मित्रांनो कधी पण गावागावामधील अंतर मोजण्यासाठी किलोमीटर याचा वापर केला जातो. तर मित्रांनो थँक्स फॉर वॉचिंग. मित्रांनो असे आपले नवीन नवीन व्हिडिओ असेच येणार आहे, रोज एक क्वेश्चन एक प्रश्न असेल तरी आपलं नक्कीच राहील मित्रांनो. तर 5 मिनिटं वेळ काढून नक्की तुम्ही व्हिडिओ बघा मित्रांनो, आणि लास्ट बघा, लास्टपर्यंत बघा, कारण तुमच्यासाठीच खूप महत्त्वाचे आहे. तर असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन आपण येणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो कोणी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं, तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि तसेच बेल आयकॉनला सुद्धा नक्की जागा. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटूया, तोपर्यंत धन्यवाद आणि थँक्स फॉर वॉचिंग मित्रांनो.